शेतात काम करत असताना महिलांना दिसला बिबट्याचा पिल्लू. नवापूर तालुक्यातील ढोंगाव शिवारात विश्वास गावित यांच्या शेतात आज सकाळी 9:30 सुमारास महिला शेती काम करत असताना अचानक बिबट्याचा पिल्लू दिसून आलाय. याची माहिती काही नागरिकांनी वनविभाग अधिकारी यांना मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. शेतात अचानक बिबट्याचा पिल्लू दिसून आला आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वनविभागाने बिबट्याचा शोध घ्यावा व बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. तसेच बिबट्याचे पिल्लू आढळल्याने परिसरातील शेतकरी हे शेती काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये घबराहट निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया नवापूर एक्सप्रेस न्यूजशी बोलताना शेतकऱ्यांनी दिली आहे. काय नाव तुमचं? माझं नाव ब्रिजलाल बिलाड्या गावीत राहणार चोर विहीर. माझं शेत ढोंगशिवारात आहे आणि तिथे मकी कापताना एक बिबट्याचा पिल्लू सापडला. मग फॉरेस्टवाले आले आणि ते लोकांना जवळ जाऊ नाही देऊ राहिले आणि ते तिकडे दूर जाऊन बसून राहिले आहे. माझी मागणी हीच आहे, रात्री पाणी भरतो ऊसामध्ये, जर ऊस करपला तर याची जबाबदारी कोण घेईल? जर त्याला लवकर नाही पकडलं तर सगळा माल जळून खाक होईल. भीती वगैरे वाटते की तुम्हाला शेतीमध्ये जाण्यास? मग आता रात्री कसं काय यायचं पाणी भरायला? एक दिवसाआड येते लाईट पण. जोपर्यंत शोध लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथे शेतात येणार नाही. आता आता भीतीचं वातावरण आहे. आता ते फॉरेस्टवाले काय सांगतात, इकडे यायचं नाही. मग ते ऊस आता जळून खाक होईल तेव्हा यायचं का? शेती नुकसान होण्याची शेती नुकसान होणारच आता.